नमस्कार अश्विनीज इंडियन क्विझिन चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोड शंकरपाळी ही रेसिपी बघणार आहोत अगदी खुसखुशीत होते इतकी मस्त होते ना ही शंकरपाळी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जाते अगदी बिस्किटांसारखी शंकरपाळी तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही शंकरपाळी कशी केली आहे ते बघा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं शंकरपाळी बनवा दिवाळी फराळ भाग दोन आपण आता बघणार आहोत दिवाळी फराळ क्रमांक एकमध्ये मी शेव रेसिपी दाखवलेली आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की बघा अगदी मस्त कुरकुरीत शेव केलेली आहे आणि आज आपण मस्त गोड शंकरपाळी कशी करायची हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअरही करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता शंकरपाळी किती मस्त खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी सर्व साहित्यांचं अशा पद्धतीनं शंकरपाळी केली ना तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही अगदी मस्त खुसखुशीत होईल चला तर आता मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण गॅसवरती एक भांडं ठेवूया छोटीशी कढाई ठेवलेली आहे मी गॅसवरती त्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकून घेते याच पाण्यामध्ये आपल्याला तूपही टाकायचं आहे जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच तूपही घेतलेलं आहे पाऊन वाटी तूप मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता एक वाटी साखरही आपण याच्यामध्ये टाकूया आता ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे एकसारखं चमच्याने हलवायचं आहे आणि फक्त साखर विरघळून घ्यायची आहे जास्त वेळ उकळायचं नाही नाहीतर याचा पाक तयार होईल आणि त्यामुळे पिठीसाखर बनवलेली आहे मी अख्खी साखर टाकली तर ती वितळायला वेळ लागतो ला त्यामुळे आपण पिठीसाखर टाकलेली आहे ले पिठीसाखर टाकल्यामुळे बघा तुम्ही लगेचच विरघळली आहे साखर याच्यामध्ये आणि एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं नंतर आपण हे मैद्यामध्ये टाकायचं आहे आता हे मिश्रण आपण थंड होऊ देऊया आता मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण चार वाटी मैदा टाकून घेऊया मैद्याच्या शंकरपाळी बनवत आहोत आपण तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता त्याच्याही शंकरपाळ्या अगदी मस्त होतात त्याचीही रेसिपी लवकरच मी शेअर करेन आज आपण मैद्याची शंकरपाळी बनवत आहोत यासाठी मी चार वाटी मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकूया जास्त मीठ नाही टाकायचं फक्त गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं ना की तो अगदी चविष्ट होतो म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी मीठ व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण याच्यामध्ये तूप पाणी आणि साखर याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकूया हे मिश्रण थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपण ते मैद्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करत आपण हे मैद्यामध्ये टाकायचं आहे बघा मी थोडं थोडं करत हे मिश्रण मैद्यामध्ये टाकते आहे जेवढं लागेल तेवढं मिश्रण वापरायचं आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे यासाठी आपण हे मिश्रण जेवढं लागणार आहे तेवढं टाकायचं आहे मी चार वाटी मैदा घेतलेला आहे त्यासाठी हे मिश्रण पुरेसं आहे अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे तुमच्याकडून जर पाणी वगैरे जास्त झालं थोडंसं तर याच्यामध्ये मैदा ॲड करा किंवा हे मिश्रण कमी पडलं तर थोडंसं पाणी टाकून आपण मळू शकतो मी या ठिकाणी सर्वच मिश्रण वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ कसं मळलेलं आहे हे जास्त सैलसरही नाही केलेलं आणि खूप घट्टही नाही केलेलं अगदी मध्यम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं अगदी एकसारखं मळत राहायचं कारण आपण घट्ट मळलेलं आहे थोडंसं त्याला मऊ करायचं मळून मळून आणि पीठ अगदी छान मऊ झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया पंधरा मिनिटे आपण हे सेट होण्यासाठी ठेवून देऊया पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण याची शंकरपाळी बनवायला घेऊया बघा पीठ अगदी छान भिजलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि एकदम सैलसरही नाही असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण एकदम जाड आकाराची पोळी लाटून घेऊया शंकरपाळी ही जाडच करायची तरच ती खुसखुशीत होते पातळ करायची नाही नाहीतर ती कडक होते अगदी जाड अशी पारी आपण लाटून घेतलेली आहे आता आपण याला शंकरपाळीच्या साईजनी कट करूया लहान लहान साईजचे चौकोणी तुकडे मी करणार आहे याचे आधी आपण कडेचा जो गोल आकार आहे ना तो चारही बाजूनी कट करूया म्हणजे अगदी चौकोनी आकार मिळेल आपल्याला आणि याच्या शंकरपाळी कट करूया म्हणजे अगदी एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या तयार होतात आणि तुम्ही बघितले ना शंकरपाळी अगदी एकसारख्या आकाराची तयार झालेली आहे आणि इतकी जाड करायची आहे आपल्याला शंकरपाळी ही अगदी पातळ करायची नाही ती जाडच करायची तरच ती अगदी मस्त बिस्किटांसारखी होते खुसखुशीतही होते आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही शंकरपाळी तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता मी, मी अगदी जाड अशी पोळी लाटून घेते आहे अजिबात पातळ लाटायची नाही आहे अगदी जाड केलेली आहे आणि कडेची जी गोल साईड आहे ती आपण कट करून मध्ये चौकोनी आकार तयार करूया आणि नंतर याचा शंकरपाळीचा आकार कट करून घेऊया आता ही शंकरपाळी आपण परातीमध्ये काढून घेऊया पीठ मी एका साईडला केलेलं आहे आणि परातीमध्येच तयार केलेल्या शंकरपाळ्या टाकून घेते आहे आता मी तुम्हाला जवळूनही दाखवते की शंकरपाळी ही किती जाड आकाराची करायची आहे ती आणि शंकरपाळीचं हे पीठ थोडंसं घट्टच असतं तसं बघायला गेलं तर त्यामुळे कडेकडेचा आकार व्यवस्थित येत नाही म्हणून आपण चारही बाजूनी कट करायचं आणि मधला चौकोणी जो भाग आहे ना त्याच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या बघा अशा पद्धतीनं कडेचा भाग काढून टाकायचा आहे कारण अशाही त्याला चिरा पडलेल्या असतात कारण आपण पीठ थोडंसं सैलसर नसतं केलेलं घट्टच असतं आता हा चौकोणी आकार आलेला आहे ना मग याच्या चौकोणी शंकरपाळ्या करून घ्यायच्या याने अगदी मस्त आकार येतो शंकरपाळीला आपल्याला पाहिजे तसा चौकोणी आकार आपल्याला मिळतो तुम्ही अगदी लहान लहान साईजचे सुद्धा चौकोणी तुकडे करू शकता मी थोडेसे मध्यम आकाराची चौकोणी शंकरपाळी केलेली आहे आणि बघा पीठ इतकं मौसूद झालेलं आहे ना अगदी सहज कट होत आहेत शंकरपाळ्या आणि बघा इतक्या जाड करायच्या आहेत आपल्याला आता सर्व शंकरपाळी आपण अशा पद्धतीनं करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तही शेवटची शंकरपाळी मी करते आहे पीठ आपण जवळजवळ अर्धा किलो घेतलेला आहे चार वाटी मैदा म्हणजे जवळजवळ अर्धा किलो पिठाच्या शंकरपाळ्या आहेत या पण मी वाटीने माप सांगितलेलं आहे त्यामुळे ते खूप सोप्पं जातं बनवायला आणि शंकरपाळी करताना नेहमी तुपच वापरायचं तेल वापरायचं नाही तेल वापरलं ना तर शंकरपाळ्या कडक होतात आणि साजूक तूप वापरलं ना तर अगदी खुसखुशीत होतात म्हणून मैद्याचा कुठलाही पदार्थ करताना नेहमी तूप वापरत जा तेल अजिबात वापरायचं नाही तुम्हाला एखादा पदार्थ जर कडक करायचा असेल म्हणजे समोसा वगैरे तर त्याला तेल वापरायचं पण जर खुसखुशीत पदार्थ करायचा असेल ना मैद्याचा तर यासाठी आपण साजूक तूपच वापरायचं सर्व शंकरपाळी कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता या कट केलेल्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तुम्ही तेलाच्याऐवजी तूपही वापरू शकता मी या तेलामध्ये तळून घेणार आहे झाऱ्यावरती आपण थोड्याशा शंकरपाळ्या घेऊया अगदी हलक्या हाताने आपण शंकरपाळ्या भरायच्या आहेत त्याच्यावरती नाहीतर याचा आकार बिघडेल आणि अशाच तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आता शंकर शंकर या शंकरपाळ्या आपण त्याच्यामध्ये सोडूया आणि मस्त अशा खरपूस तळून घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं नंतर त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकायच्या नंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून खरपूस अशा या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आणि शंकरपाळ्या तळताना टाकल्या टाकल्या लगेचच हलवायचं नाही एक सेकंदाने हलवायचं पण एकसारखं हलवत राहायचं म्हणजे शंकरपाळी अगदी एकसारख्या कलरची तळली जाते तुम्ही बघू शकता मी झाऱ्या अगदी एकसारखा हलवते आहे अजिबात बाजूला केलेला नाही आहे यामुळे काय होतं शंकरपाळीचा कलर अगदी एकसारखा येतो त्या सगळीकडून तळल्या जातात नाहीतर आपण जर अशाच टाकून दिल्या आणि त्याला लवकर हलवलं नाही ना तर त्या काही काही ठिकाणी काळ्या होतात काही काही ठिकाणी पांढऱ्या होतात अशा शंकरपाळ्या तळायच्या नाही आहेत आपल्याला शंकरपाळ्याचा कलर अगदी एकसारखा आला पाहिजे यासाठी झारा आपण एकसारखा हलवायचा आहे आणि बघा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि बघा कलर बघा तुम्ही अगदी एकसारखा आलेला आहे प्रत्येक शंकरपाळीला कलर अगदी एकसारखा आलेला आहे कारण आपण झाऱ्या अगदी एकसारखा हलवलेला आहे आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही शंकरपाळ्या तळून घेऊया तेल गरम झाल्यानंतर शंकरपाळी त्याच्यामध्ये टाकायची एक सेकंद आशीच ठेवायची आणि नंतर एकसारखं चमच्याने हलवत हलवत शंकरपाळी अगदी खरपूस अशी तळून घ्यायची आणि यासुद्धा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत अगदी सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बिस्किटांसारख्या दिसत आहेत ना दिसतानाच दिसतायत की या किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि कलर बघा अगदी एकसारखा आणि सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध तर इतका मस्त दरवळला आहे ना घरामध्ये अगदी छान सुगंध येतो आहे आणि बघितले ना शंकरपाळ्या अगदी मस्त झालेल्या आहेत मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे सर्व साहित्यांचं तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशा पद्धतीनं शंकरपाळ्या नक्की बनवा नक्कीच आवडतील तुम्हाला आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर ही शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर पुन्हा भेटूया मस्त रेसिपीबरोबर पुढची रेसिपी ही दिवाळी फराळच असणार आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा चला तर पुन्हा भेटूया छान रेसिपीबरोबर धन्यवाद